कोविड 19 मुळे 6 महिने उशिराने लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुका चांगल्याच चर्चेत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अत्यंत कमी कालावधी या निवडणुकीला मिळाला असल्याने प्रचार करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. गंगापूर तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका चांगल्याच रंगतदार होत असल्याचं बघावयास मिळत आहे. खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली असून उमेदवारांची मोठी कसरत बघायला मिळत आहे. अशातच 9 सदस्य संख्या असलेली तालुक्यातील बहुचर्चेत असणारी सिद्धनाथ वाडगाव येथील ही निवडणूक मात्र बिनविरोध झालेली बघायला मिळाली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले माजी सरपंच प्रदीप जयस्वाल व राजू बारवाल, महेंद्र गंडे यांनी आपसात असलेले मतभेद बाजूला ठेवत गावाच्या विकासासाठी यांनी अत्यंत समजदारीने माघार घेत नवीन तरुण पिढीच्या हाती कुठल्याही अटी शर्ती न ठेवता सिद्धनाथ वाडगावच्या ग्रामपंचायतची किल्ली मोठ्या मनाने या नवीन उमेदवारांच्या हाती सोपवली आहे. प्रभाग क्रमांक 1 प्रमोद भालेराव, सुप्रिया भालेराव, प्रमोद महाजन. प्रभाग क्रमांक 2 मधून समीर रामसिंग राजपूत, वर्षा अमोल चव्हाण, बाबासाहेब चव्हाण व तसेच प्रभाग क्रमांक 3 मधून संतोष गोपाळ चव्हाण, लीलाबाई शिवराम खंडागळे, लक्ष्मीबाई जादूसिंग बैनाडे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आबासाहेब शिरसाट, प्रदीप जयस्वाल, महेंद्र गंडे, राजू बारवाल, अनिल चव्हाण आदींसह गावकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव यांनी निवड झालेल्या उमेदवारांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. CNI न्यूजसाठी जितेंद्र लिंगायत, गंगापूर. आमच्या पंचक्रोशीतील सिद्धनाथ वाडगाव गावाची आज इतिहासात नोंद व्हावी अशी बिनविरोध ग्रामपंचायतची निवडणूक झालेली आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच आज ही सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखी बिनविरोध ग्रामपंचायत निवड झालेली आहे. त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि जे काही गावकऱ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांनाही कोटी कोटी प्रणाम करतो. धन्यवाद. जय महाराज.